नववी मधील राज्यशास्त्र जो विषय त्यामधील पाठ क्रमांक चार या पाठाचा आपल्याला अभ्यास आप करायचा आहे तर मला एक सांगा बेटा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये जेव्हा संघर्ष वाद जेव्हा निर्माण होतात तेव्हा प्रथम काय होतो आपल्या गावातील किंवा आपल्या घरातील जे मोठे व्यक्ती असतात ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात गावामधील भांडण असेल दोन गटांमध्ये काही झालं असेल भरपूर असतात समाजावरनं भांडण होतात माणसांवरनं तर होतच राहतात घरामध्ये तो वादच नाही जिथे भांडण आहे तिथे ते घर आहे प्रत्येक घरात होतं असं नाही तर हे भांडण सोडवण्याचं काम कोण करत आपल्या घरातील मोठे व्यक्ती करतात बरोबर तसंच मग तुम्हाला प्रश्न पडला असेल मग हे संयुक्त राष्ट्र काय आहे एक संघटना आहे बेटा संघटना म्हणजे जिथे ज्या ठिकाणी मोठमोठे प्रतिष्ठित व्यक्ती किंवा प्रतिष्ठित देश किंवा प्रतिष्ठान एखादी घटक असेल ते एकत्र येऊन ज्या ठिकाणी काम करतात त्याला आपण काय म्हणतो संघटना म्हणतो मग संयुक्त राष्ट्र ही एक संघटना आहे ती पुढे बघूया आपण पण मला एक सांगा आता ही संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे हिचं एक ध्येय आहे एक उद्दिष्ट आहे उद्दिष्ट म्हणजे काय आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे शांतता प्रस्थापित करणे हे उद्दिष्ट आहे मग आता हे उद्दिष्ट का ठरवण्यात आलं कारण बघा विसाव्या शतकामध्ये या जगामध्ये दोन महासत्ता होती एक पहिल्या महास महासत्ताचं नाव काय अमेरिका आणि दुसरी महासत्ता म्हणजे सोव्हिएत युनियन सोयत युनियन म्हणजे आजचा रशिया रशिया म्हणून त्याला आपण ओळखलं जातं मग ह्या दोन महासत्ता होती मग विसाव्या शतकामध्ये पहिलं महायुद्ध झालं पहिलं महायुद्ध चार वर्षे चालली दुसरं महायुद्ध सहा वर्ष चाललं मग आता पहिलं महायुद्ध कधी चालू झालं बेटा एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या कालावधीमध्ये पहिलं महायुद्ध झालं बरोबर मग ह्या पहिल्या महायुद्धामध्ये प्रचंड प्रमाणात जीवितहानी आणि वित्त हानी झाली मग हे महायुद्ध पुन्हा होऊ नये यासाठी राष्ट्रसंघ याची निर्मिती करण्यात आली पण राष्ट्रसंघाची निर्मिती जेव्हा झाली त्या राष्ट्रसंघाला बघा संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रसंघ यांमध्ये फरक आहे राष्ट्रसंघ जो आहे हा पहिला महायुद्धानंतर निर्माण करण्यात आला मग हा पहिला महायुद्धामध्ये निर्माण करण्यात आला पण काही काळानंतर म्हणजे एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा पर्यंत जे पहिलं महायुद्ध जे झालं त्याच्यानंतर तो संयुक्त सॉरी राष्ट्रसंघ निर्माण झाला पण त्याच्यानंतर सुद्धा दुसरं महायुद्ध झालं म्हणजे त्या राष्ट्रसंघाला काय झालं बेटा अपयश आलं म्हणून दुसरं महायुद्ध कधी झालं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे सहा वर्ष या दुसऱ्या महायुद्धामध्ये आर्थिक जीवितहानी वित्तहानी प्रचंड प्रमाणात ह्या जगावर झाली सैनिक त्याचबरोबर जे सामाजिक घटक असेल त्या सामाजिक घटला घटकाला गट, सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला का त्या ठिकाणी वित्त आणिचं ते सोसावं लागलं तसेच अनुभव निर्मिती शस्त्रनिर्मिती या दुसऱ्या महायुद्धामध्ये झाली मग हे अनुभव आणि शस्त्र शश्ट, शस्त्र निर्मिती हे चालू होतं मग हे सगळं होत असताना हो आता बघा सगळ्यात मोठी महासत्ता असलेला देश म्हणजे अमेरिका या अमेरिकेने काय केलं सहा ऑगस्ट व नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी सहा ऑगस्ट व नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अनुक्रमे जपान या देशामधील हिरोशिमा आणि नागासकी या दोन देशांवर अनुबॉम टाकले आणि दुसरं महायुद्ध तिथे संपलं आणि असं पुन्हा या जगामध्ये असं महायुद्ध होणार नाही यासाठी संयुक्त राष्ट्राची निर्मिती करण्यात आलेली आहे